हेलो। हाँ हेलो, नमस्कार। नमस्कार सर। नितेश कराड़े सर बोलते हैं ना? हाँ बोला। हाँ साहेब गणेश जराड़ बोलते हैं, अंबड़ तालुक्यातून। हाँ काय विषय होता म्हणजे तुम्ही टोपे साहेबांना जे म्हणताय? हाँ हाँ, म्हणजे काय टोपे साहेबांना तसं सगळेच चांगलं म्हणतात हो, भाजपचे आपले सगळे, है ना? म्हणजे तुम्हालाच कसं काय असं होतं, तर प्रत्येक व्हिडिओ तुमचे बघत असतो मी, बाकी सगळं व्यवस्थित बोलताय तुम्ही। हाँ हा, पण ते टोपे साहेबांचं तसं आपलं फडणवीस साहेब ते पण कौतुक करतात, बीजेपीचे सगळे सगळेच कौतुक करतात। थोडंफार होत असेल, पण तुम्ही म्हणजे असं जे बोलताय ना, हे थोडंसं चुकीचं वाटतंय, हाँ तुमचं असं काय बोलायला म्हणणं नाही आहे? पाहिजे। हा तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे जे तुम्ही म्हणताय ना, हे म्हणजे असं केलं ते तिकडे, ऍक्च्युली हे काय हाँ त्यांनी ना जे सांभाळलं ते कसं तसं कुणी सांभाळलं नसतं। नाही, मला एवढं सांगा, कोविडचं 34 लाख बिल निघू शकते का? नाही, तेच बघतो मी, ते नाही बघतोय। नाही मला हे सांगा का, कोविडचं 34 लाख बिल निघू शकते का? म्हणजे काही लोकांचे काही विचारशक्ती आहे का नाही आहे? नाही, मला सांगा ना तुम्ही सर, त्यांनी जेवढं नाही हाताळण्याची नाही मला जबाबदारी। त्यांनीच हे जाऊ द्या, 34 लाख बिल निघू शकते का? नाही, मला तुम्ही सांगा ना हे, मला एवढं सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला एवढं सांगा, लोकांचे पैसे आहे ते टॅक्स मधून जमा केलेले महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत, तुम्ही बघितलं का चौतीस सर ते 34 लाख चौतीस लाख। निघले? हा तुम्ही बघितलंय का काय? ते 34 लाख बिल निघले म्हणताय ना तुम्ही? हा, हो ते बापा, एवढी मोठी तर एवढी तुम्ही मोठी ते, आता न्यूज लावली, तुम्ही पहिले हा यायले फोन करा ना G24 वालेले। ऐका ना, ते बीजेपीचे वगैरे तुम्हाला काय म्हणजे दिसत नाही का काही तिकडं? हा हा, तुम्हाला टोपे बाबा, साहेबच माय दिसतात का व्हिडिओ फक्त? पाहत नाही याचा अर्थ तुम्ही? नाही, बघतो मी तुमचं सगळं, फक्त हा मला एवढंच म्हणायचं आहे की टोपे साहेबांनी जेवढं सगळं व्यवस्थित केलं ना कोरोना काळात सर, हा तेवढं कोणी केलं नसतं, करणार पण नाही। हा फक्त तुम्ही मग जे हे टोपे पेपर फुटी साहेबांनी झाली, जे, पेपर फुटी झाली तेव्हा नाही केला तुम्ही मला फोन? हा पेपर फुटी झाली आरोग्य भरतीची, आम्ही हा कंप्लेन वर कंप्लेन करू, स्पर्धा परीक्षेचे पोरं ऐकून घ्यायला तयार नाही। हाँ हा एवढा मोठा घोळ सापडला तो पेपर फुटीचा, तेव्हा नाही फोन केला तुम्ही मला? तुम्ही लगेच आता फोन केला मला, मी व्हिडिओ टाकल्या नाही, बरोबर तो विषय नाही आहे, सगळ्याच तो गोष्टीमध्ये विषय काहीतरी, नाही म्हणजे। हाँ सगळ्याच गोष्टीमध्ये काहीतरी वेगळे विषय आहेत ना। हा हाँ, तुम्ही फक्त टोपे साहेबांच्या मागे का लागलात मला मी नाही एवढंच लागलो, मी विचारायचं। काय लागलो? मी सगळ्याचेच नाव घेतले, तिथे जायचं जायनं बिल फाडले, त्याचे टोपे साहेबाचं थोडी घेतलं मी। नाही ना साहेब, पण ते काय आहे, तुम्ही बाकीचे जे कौतुक करता ते तुम्हाला त्याच्यावर लक्ष देत नाही अरे तुम्ही। कौतुक करतो म्हणजे काय, चांगल्या कामाचं कौतुक करण, चुकीचं केलं चुकी। हा मग चौतीस लाख तुम्ही अहो तुम्ही मला कौतुक केलं सांगा, नाही ना? 34 लाख रुपये बिल निघत असते का हो? अन ते तुम्ही सरकारी हॉस्पिटल, तुम्ही मंत्री, तुम्ही सरकारी हॉस्पिटलवर भरोसा नाही याचा अर्थ, लोक तिकडे मरू मेले। मला तेवढं सांगा फक्त की बाकीचे जे कौतुक करतात किंवा यांनी हे चांगलं केलं हे ते केलं, बाकीच्या तो तुम्ही सोडा, तुम्ही कधी बोललेच नाही, तुम्ही का नाही बोलले? का नाही बोलले? हा, तुम्ही का नाही एखादा शब्द म्हणले की हो त्यांनी कोरोना काळामध्ये सगळ्यांना, ते कित्येक जण आहेत सर की त्यांच्या म्हणजे वेळ भेटत नव्हते, हे नव्हते, त्यांनी तुमचे पर्सनली कोण बऱ्याच वैद्य? लोकांचे कॉल घेतले आणि हा त्यांना सगळ्या सुविधा दिल्या, हा बेड उपलब्ध करून दिले, मग पण आम्ही तेच सगळे काम ते करत होतो तुमच्यापर्यंत नाही आले। कोरोनात, आम्ही तेच काम करत होतो। हॅलो, आम्ही तर काही तेच या करत होते सरकारचं मंत्री नाही, संत्री नाही, कोणीच नाही आहे, आम्ही तेच काम करत होतो। नाही बरोबर सर, पण माझ्या त्यांनी फेसबुक अकाउंट पहा, माझ्या गव्हर्नमेंटच्या, फेसबुक अकाउंट वर चेक करा, रोज 200 लोकांना खाऊ घालो स्वतःच्या पैशातून, मग चांगली लोकांना गोष्ट मदत केली मला। आहे, चांगली गोष्ट आहे सर, त्याचा काही हा विषय नाही आहे, पण हा त्यांनी ग्राउंड लेवलचा प्रत्येक माणसाचा कॉल घेऊन त्यांना सगळी हेल्प केली, एवढे मोठे हा तर हॉस्पिटल ते बनवून। मंत्री आहे, सरकारचे कामच आहे त्याचं, हे करण हा ना, करण नाही तर सांगण कोणाले? हा तर 12 वाजता 2 वाजता तुम्हाला ते बाकी सगळं दाखवू शकतो मी, की त्यांनी कधी कधी काय काय केले हो ना तर ते तुमच्या। मंत्री आहे सरकारचे, त्याला कराच लागण, कर्तव्य आहे त्याचं, नाही तर मंत्रीपदाचा बरोबर आहे ना? राजीनामा द्यावा नाही, बरोबर, त्यांचं नसन काम होत जे तर। ते त्यांनी करायलाच पाहिजे, बरोबर आहे, हा पण तुम्हाला फक्त हेच का दिसतं, मी दुसरं तर का नाही दिसतं? सरकारचं कोणीच नसून या देशाचा सामान्य नागरिक म्हणून काम केलो कोरोनाच्या काळात, नाही सर, मी मी तर काय माझ्या बोलतो कामाचा तुमचं, गौबा नाही करून राहिलो, तुम्ही मला नाही नाही त्याचं हे करून फोन करून तुम्ही, मला सांगून नाही, राहिले, अमकं केलं ढमकं केलं, तुमचं याचा अर्थ बोलतो, म्हणजे चांगली नाही, सिंपती मिळवायची ना पैसे खायचे का? नाही नाही याची सिंपती, तुमचं याची बोलतोय मला ना, एवढं सांगा, कोरोनात सिंपती सिंपती मिळवायची मग पैसे खायचे का मागून? तुम्ही जे बोलताय ना हे ते मला बरोबर एवढं आहे, सांगा, त्याचं माझ्या काही विषय प्रश्नाचं नाही उत्तर द्या, माझ्या प्रश्नाचं आहे। उत्तर द्या, म्हणजे हा, कोरोनात सिंपती मिळवायची मागच्या हातानं पैसे खायचे, नाही, चुकीचं बोलताय सर तुम्ही। चुकीचं बोलताय म्हणजे हा, काय? चुकीचं बोलून राहिलो? त्यांनी किती दवाखाने उभा केले, काय केले, हे सगळं सगळं बघा ना तुम्ही जरा, बऱ्याच हा तर का गोष्टी स्वतःच्या पैशाने केले का? करत नाही ना काही लोक। स्वतःच्या काय पैशाने केले करतात? का? लोकांच्या पैशाने, सरकारच्या पैशाने केले? लोकांचे नाही, पैसे होते, हा स्वतःच्या बरोबर घरच्या पैशाने केले का? केलंय ना,
काही ना काहीतरी केलंय ना काय त्यांनी, केलं त्यांनी हा स्वतःच्या पैशाने केलं का? आम्हाला तुम्हाला सांगून माहित नसेल ना काय आम्हाला केलं म्हणून. सांगून राहील, तुम्ही स्वतःच्या पैशाने केलं का हे सांगा. आपण बाकीचे कुठे गेलेत? हा हा, बाकीचे कुठे सरकारी गेले मंत्री या नात्यानं त्यानं काम केले, काही उपकार नाही केले लोकांवर. कोण म्हणतो उपकार केले? उपकार नाहीच हा केले ना. पण हा, तुम्हाला बाकीचे दिसत का नाहीये मग? जे बाकीचे नुसतं दिसत नाही म्हणजे माझा व्हिडिओ पाहा ना, फेसबुक अकाउंट पाहा ना. पाहिलंच आहे, पाहिलं हा, आम्ही नाही म्हणत. फेसबुक पाहा, युट्यूब पाहा. हा सगळं पाहिलं मी. हा, फक्त तुम्ही जे बोलताय ना हे जरा जास्तच बोलताय. हा जास्त म्हणजे मी जेलमध्ये जायला तयार आहे ना, मरायला भेटो म्हणता का? मी मी काय जाईन म्हणतो जेलमध्ये मी. तुम्हाला त्या विषय नाहीये, फक्त हा तुम्ही जे म्हणताय हे मला चुकीचं वाटतं. मी तेवढं सांगण्यासाठी फोन केला तुम्हाला, हा बाकी माझा काही विषय नाहीये. मी काय लोकांच्या कल्याणासाठी जेलमध्ये बी गेलो मला चालते, नाही काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. कल्याणासाठी तुम्हाला जेलमध्ये पाठवणार कशाला कोण? मला ते हा, सांगा ना. फक्त मला एवढं म्हणायचंय मला तुम्ही एवढं सांगा, जसं 34 लाख ऐका बिल ना, निघू शकते का कोविडचं? मी तुमच्या तरी डोक्याला बुद्धीले पटते का हे सांगा. मला एकच सांगा फक्त, बाकीच्या तुमचं नाव विषयी काय? तुम्हाला काही सांगत नाहीये. तुमचं फक्त नाव एवढं काय पहिले सांगतो, हे सांगा, तुमचं नाव काय? गणेश जराड बोलतोय. हा, गणेश जराड बोलतोय, हा गणेश जराड. कुठून बोलताय तुम्ही? अंबड तालुक्यातून, अंबड तालुका, औरंगाबाद जिल्हा, जालना जिल्हा. हो हा जालना जिल्हा. हा तेवढंच म्हणायचंय, बाकी असं काही नाही. तुम्ही योग्य बोलताय, त्याच्यावर मला काही बोलायचं नाहीये. आपण साधं लॉजिक त्यांनी आहे माया, मले जर समजून राहिलं का? 34 लाख म्हणजे का झाडाले पैसे लागले आहे का? तुम्ही बघत नाही गोरगरिबाचे टॅक्सचे पैसे, विषय काय? यायले मुंबईत, यायले मुंबईत घर पाहिजे. हा, इथे एवढे बी म्हणजे बीपीएल, बीपीएल आहे का हे आमदार, आमदार खासदार? अहो मी काय म्हणतोय, तुम्ही काय गोष्टी बोला ना. टोपे साहेब हे स्टेटमेंट केले का टोपे साहेबांनी? काय हा घर पाहिजे म्हणून? बापा, मुख्यमंत्र्यांनी दिले नाही का आमदाराला घर? झोपीत आहे का तुम्ही? हा मी तुम्हाला एकच बोलतोय, टोपे साहेबांनी काय चांगले काम केले ते तुम्ही का नाही बोलत? चांगले काम, चांगले काम करणं कर्तव्य आहे ना, करायच लागलं ना, त्याच्यासाठी निवडून दिलं ना. बाकीच्यांनी जे गोंधळ घातलेले आहे त्यांचं काय बोलत नाही तुम्ही? बोलत नाही तर तुम्ही, तुम्हाला ते सांगून राहिलो, माझ्या फेसबुक अकाउंट पहा. असं नाही, मला फक्त एवढं म्हणायचं, बाकी सारखं बाकी काय विषय नाहीये. फक्त जे तुम्ही बोलताय ना टोपे साहेबांविषयी, हा जोडस समजा नाही का, जास्त बोलताय. बाकी काय जास्त बोलता म्हणजे मग का जास्त बोलतो का करता तुम्ही? आम्ही काय चुकीचं करणार बोललो नाही, का? ऐका ना, तुम्हाला फक्त एवढं सांगतोय की धमकी देऊन राहिले का मला? चांगल्या गोष्टी नाही हो, धमकी नाही. मी तुम्हाला हे सांगतोय, त्यांनी चांगले काम केले आहेत खूप. आता चांगल्या कामाची स्तुतीच केली आम्ही कोरोनात, आम्ही असं नाही म्हणून राहिलो. तर तुम्ही मला एक व्हिडिओ दाखवा, त्यांची स्तुती स्तुती केली म्हणताय तुम्ही. तर व्हिडिओ स्तुती आता चांगल्या कामाची म्हणजे आता तुम्ही मला सांगा, पेपर फुटले, पेपर फुटले, आम्ही कंप्लेन करायला तयार आहे, ऐकायला तयार नाही आहे. मला सांगा, फडणवीस साहेबांनी स्तुती केली, विरोधी पक्षनेते त्यांनी केली, मग तुम्हाला काय अडचण होती? तुम्ही म्हणताय स्तुती करायची, काय स्तुती करायची? स्तुती मी आता तुम्हाला फोन करून, तुमचा नंबर आहे का माझ्यापाशी, तुम्हाला स्तुती करणार आहे? इकडे लोकांसोबत केली ना मी, व्हिडिओ टाकताय ना तुम्ही, मग तशी व्हिडिओ टाकायची ना की चांगलं काम केलंय बाबा हे. मग अहो केली स्तुती तुम्ही, व्हिडिओ बरोबर पहा. तुम्ही व्हिडिओ नाही पाहिले, ह्या व्हिडिओ पाहिला मला फोन केला तुम्ही. सगळ्याच व्हिडिओ बघतो सर मी तुमचे, सगळ्यांचंच बघितलेलं मी, असं नाहीये. फक्त मला हेच म्हणायचंय की तुम्ही जे समजा चांगले काम केले त्याच्या बाबतीत काही बोललेच नाहीये. एखादा अर्ध काय आला असेल, हा जे चुकीची गोष्ट आली असेल त्याला तुम्ही धरून पुढे हे करताय. हो पण मला सांगा, गोर गरिबाचे टॅक्सचे पैसे आहे, 1 कोटी 40 लाख बिल कायले म्हणते 18 मंत्र्याचं. गरीब लोक आहेत साहेब, त्याचा काही विषय म्हणजे हे टोपे साहेब गरीब आहे का? टोपे साहेब गरीब आहे का? एवढ्या संस्था शाळा कॉलेज गरीब आहे का? आपण हो, आपण सगळे गरीबच आहे. हे गरीब आहे का? संस्था आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, गरीब आहे का? अहो सर ते खानदानी श्रीमंत आहेत, साहेबांचा विषय नाही, खानदानी श्रीमंत आहेत ते, त्यांचा विषय नका करू तुम्ही. खानदानी श्रीमंत आहे का? आता खानदानीवर आले का तुम्ही? नाही नाही, त्यांचं येऊन मागा सर तुम्ही, त्याचा नाही विषय. सगळ्याच पाहिलाय मी. हा पाहिलंय ना तुम्ही, मग त्यांचं हे नका करू. मग बिल नव्हते भरू शकत का स्वतःच? हा स्वतःच बिल नव्हते भरू शकत का तुम्ही? त्या बिलवरच अडकले का? बिलवर अडकले म्हणजे काय? फुकटाचे पैसे आले का ते? फुकटाचे पैसे आले का? नाही, सगळ्या चुकीच्या गोष्टी घेऊन बसले. नाही नाही, फुकटाचे पैसे आले का म्हणलं ते लोकांचे? तुम्हाला काहीतरी टोपे साहेबांविषयी काहीतरी हे असं काहीच गैरसमज नाही आहे मले. चांगलं काम, आरोग्य भरतीची परीक्षा चांगली घेतली असती, मी चांगलीच म्हणली असती. मला काय म्हणायचं आहे का, एमपीएससी घ्यायला तयार आहे तर द्यायला तयार काहून नाही आहे? म्हणायला पाहिजे होतं सर तुम्ही. म्हणलं ना म्या, मला म्हणलं कॅबिनेटची बैठक घ्या, मला बोलवा, बोलावलं का मला? तेव्हा हो म्हणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होते माझ्यासोबत एक दिवस. हा तवा तवा म्हणजे घेतो म्हणे, कुठे घेतली का, बोलावली का? का निवय फोकणाऱ्या स्थानाच्या? का फोकणाऱ्या स्थानाच्या इकडं? तसं नाही सर, फक्त का का तसं नाही आहे? अजून बी त्या परीक्षेचा निकाल नाही, त्याचा ठाव ठिकाणा नाही आहे.
इथं आम्ही बोमलून सांगितलं त्याला तोंडावर पेपर फुटले तेव्हा नाही फुटले म्हणे मारीशिवाय तेव्हा म्हणे मग पकडले लोक. त्यांचा विचार चालू असेल सर मग अजून काय चालू आहे विचार. इथं पोट्टे रात्रंदिवस अभ्यास करते जिचा घाम तिथं जिरते पोट्ट्याचा लायब्ररीत बसू बसू बसून पहा जराशे लायब्ररीत त्याची जळते त्याला कळते समजलं का. अरे आमचे भाऊ आहे तसं काय विषय नाही सगळं कळतं मला. आपण सगळं का भाऊ आहे इथं शेतकऱ्याचे पोट्टे आहे रात्रंदिवस मरमर मरून राहिले इथं पेपर फुटून राहिले तुम्ही त्यांची बाजू घेऊन राहिले. त्यांची बाजू घेत नाही सर मी ना बाजू नाही घेऊन राहिलेत काय घेऊन राहिले एका त्यांचा दोष नाही काही ना काहीतरी इकडं झाला असेल विषय नाही का होतच असतो ना हे त्यांचं स्वतः म्हणजे होतच असतो का म्हणजे 34 लाख बिल होतच असते का काही चुकीचा विषय. ठीक आहे सर बाकी काय म्हणायचं नाही एवढंच म्हणायचं होतं. हा जर त्यांनी चांगलं काम केलं असेल ना त्यांचं तेवढं कौतुक करायचं तुम्ही हे जर बाकीच्या गोष्टी धरून बसत असेल तर म्हणजे एकदम म्हणजे काहीच्या काही म्हणजे ज्याले तर्क नाही वितर्क नाही. तुम्हाला मी काय असं काय बोलण्यासाठी हे नाही केलं फोन नाही केलेला नाही नाही पण तुम्ही विचार करा ना का ज्या गोष्टी ऑथेंटिक व्हायला पाहिजे घ्यायला तयार आहे एमपीएससी परीक्षा आम्ही एवढ्या वेळा सांगून राहिलो तर आम्ही काय पागल आहे का. तुमचं बरोबर आहे सर त्याचा काही विषय नाही बरोबर आहे तुमचं. आता ते एकट्याचा निर्णय नाही सर सगळे मिळून निर्णय घेत असतील बोलला ना म्हणा मंत्री आणि तिथं आम्ही थोडी मंत्री आहे बरोबर आहे ते आम्ही मंत्री आहे का मी मंत्री आहे का आपण मी काय म्हणतो सर तुम्हाला टोपे साहेबांनी जे चांगले काम केले त्याच्याविषयी कधी व्हिडिओ टाकत चांगलं काम करणं कर्तव्य आहे त्याच्यासाठी निवडून दिलं हे काम नाही समजून राहिले तुम्ही काही उपकार नाही करून राहिले. मग हे फडणवीस साहेब जे म्हणतात ते चांगलं काम केलं त्यांनी हेच म्हणायला पाहिजे होत की यांचं कामच आहे ते असं काय नाही बोलले ते कोण फडणवीस साहेब असं काय नाही बोलले सगळे एकाच माहितीले म्हणी आहे. नाही नाही हा हे म्हणताय ना असं त्यांनी जसं बोलले ना तसं तुम्ही बोलायला पाहिजे होत एकाच माहितीले म्हणी आहे ते कोणाला सांगा एकाच ठिकाण जेवते ते संध्याकाळी बरोबर आहे ना एकाच ठिकाणी जेवते पण कधी मग तुम्ही त्यांच्याविषयी कधी कोणाविषयी काही म्हणत नाही दुसऱ्या विषयी म्हणत नाही तर काय मग तुम्ही व्हिडिओच नाही पाहत याच्या अर्थ आता थोड्या संध्याकाळी पाहिजे अजून एक व्हिडिओ येणार आहे तुम्ही संध्याकाळी अजून पाहिजे अजून एक व्हिडिओ येणार आहे म्हटलं पंतप्रधान उद्योजक योजना येणार आहे बर कोण आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे ना काय आहे तर सांगा ना मला पाहिजे तर तुम्हाला तुम्हाला वाटतं ना बोलत नाही संध्याकाळी पाहिजे कालच व्हिडिओ करून ठेवलाय तो आज नाही तर उद्या टाकणार तेच म्हणायचंय सर तुम्ही व्हिडिओ नाही पाहत याचा अर्थ हे एक व्हिडिओ पाहिला तुम्हाला कोणीतरी व्हॉट्सअपवर सेंड केला असेल तो पाहिला. तुमचा फोकस फक्त आहे ना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नाही 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 मग ते तुम्हाला माहितच नाही कराया मास्तर कोण आहे ते तुम्हाला माहितच नाही. तुम्ही हे आता व्हिडिओ पाहिला मला फोन केला महाविकास आघाडीवर माझ्या व्हिडिओच्या कमेंट्स वाचा मग पहा माझ्या व्हिडिओवर कोण कमेंट करते. ठीक आहे सर बाकी काही विषय नाही एवढं सांगायचं याचा अर्थ तुम्ही माझा व्हिडिओ नाही पाहत ठीक आहे समजलं का हे एक व्हिडिओ पाहिला आणि मला फोन केला. आमच्या टोपे साहेबांचा विषय कसा आहे खूप चांगला जाऊ द्या ते टोपे साहेब म्हणलो का सांगू ते ठेवा तुमच्यापाशी तुमचे टोपे साहेब तुमच्यापाशी ठेवा म्हणलं ते हा मग तुमच्यापाशी तुम्ही जरा व्यवस्थित राहा बाकी काही नाही व्यवस्थित का राहायचं आहे का राहत आहे धमकी देऊन राहिले का मला धमकी नाही तुम्ही मला वर आवाज चढून बोलताय आता वर आवाज काढून म्हणजे तुम्ही बोलून राहिले ना तुमची तुम्ही कोण मला म्हणणार मी जेलमध्ये चाल सांगितलं तुम्हाला का मी जेलमध्ये बी चाल तयार आहे चांगलं काम करताय ना जेलमध्ये जायची गरज नाही तुम्हाला फक्त तुम्ही समजा एखाद्याच माणसाला तुम्ही जर टार्गेट करता एखाद्या माणसाला नाही एवढ्या माणसात नाव घेतले तो व्हिडिओ पाहन बरोबर पाहिला सर मी हा मग एका माणसात नाव घेतलं का त्याच्यात चालेल चालेल हा बघा आता मी चालतं ठेवू का.